बसून फार बोर होते. म्हणजे असं काय गप्पा मारणं, फालतू गप्पा मला आवडत नाही, टाईमपास करायला आवडत नाही. शाही शिवण वॉशिंग सेंटर सुरू केलं, मग नंतर मी हळूहळू गाड्या धरायला लागले सगळ्या. मग आता छान चालतो बिझनेस, छान करते मी स्वतः सगळं करते, सर्व्हिसिंग ग्रीसिंग. मग बोर होते कधी कधी, मग कामामध्ये टाईम जातो आणि पैसा पण येतो. डिलिव्हरी झाल्यावर योगायोगानं त्या मुलगा बिमार पडला, गॅस्ट्रो झाला त्याला. बिमार पडल्यानं मग तो वारला, वारल्यानं मनामध्ये गाठ बांधून ठेवली पक्की अशी. आपलं योग्य वेळेवर योग्य सगळं भेटलं असतं तर डॉक्टर वगैरे आपण लेकरं वारलं नसतं. तेव्हापासून मनाला योग्य डॉक्टर भेटला असतं तर लेकरू दगावलं नसतं असं वाटलं मला. मग तेव्हापासून मनाला गाठ बांधून ठेवली, लेकरं शिकवायचे डॉक्टर करायचे. त्याच्यामुळे मी लेकरं डॉक्टर केले, म्हणजे शिकवले. उन्हाळ्यामध्ये ते असते ना नांगरणी वगैरे, तर ट्रॅक्टर चालतात जास्त. मग रात्री वेळात पंक्चर झालं भरायला जातात पाणी. मग मी पाणी भरलं, डोक्याला टिकली वगैरे राहत नाही कधी कधी कामानं. मग ते म्हणले, बाई तुम्हाला नवरा नाही का? म्हणलं आहे ना. काम असं म्हणाले भाऊ, नाही नाही म्हणे, आपल्याकडं मजबूर असलेल्याच बाया असं कामं करतात महाराष्ट्रामध्ये, नाही तर करत नाहीत शक्यत. म्हणजे कोणी काय पण, परत तुम्हाला मुळं बोला नाहीत का? तुमच्या मिस्टरांना दुसरी फॅमिली आहे का? काय पण प्रश्न विचारतात. एक बाई हे काम करू शकते का? बाईचं काम नाही. तेव्हा मात्र मला वाईट वाटायचं. परवाच एक मोटरसायकल धरली, गर्दा खूप होता, ते माहेरचे होते. मी म्हणलं, भाऊ तुम्ही उद्या या ना, तुम्ही घरचेच आहेत, कशाला थांबता? नाही मुद्दाम थांबलं, कशाला तुम्हाला बोलायला थांबलं, बोला. म्हणलं काय? ते म्हणे, मी गेलो होतो त्या आळंदीला, येता येतात अहमदपूरला थांबलो म्हणे, येतात वाटेत गाडी धरली भरली होती चिखल्यानं धुवाला. मग ते म्हणे, तुमच्या इथं लईच बाई एक फेमस आहे. मग काय झालं, माझी बहीणच आहे म्हणलो म्हणे. मी खूप खुशी वाटली म्हणून मला तुमचं नाव निघालं. सगळे सांगतात कुठं चर्चा निघालेली, म्हणजे गिऱ्हाक भरपूर येते ओळखीनच. काम चांगलं करते मी, राईट कामामध्ये आहे घेणार सगळं. टायमाची किंमत करा. टाईम म्हणजे पैसा आहे, टाईम म्हणजे शिक्षण आहे, टाईम म्हणजे जीवन आहे, टाईमच सगळे. टायमा जर वेळेवर योग्य उपयोग केला तर ते कधी सक्सेस होणार माणूस, फेल जाणारच नाही. टायमाची नाही किंमत केल्यावर शक्य नाही, काहीच होणं शक्य नाही. टाईम इज मनी, खरंच म्हणलेलं की ते खरं आहे.